कारण असे जर डावत टाकून मराठ्यांच्या पोरं संपवायचं सरकारने ठरवलं असलं आपल्याला पुन्हा एकदा उठाव करावा लागणार आहे. मग अगोदर आपले लेकर डोळ्यासमोर ठेवा, नंतर राजकारण डोळ्यासमोर ठेवा. या राजकारणी लोकांचं ऐकून आपल्या हातानं आपलं वाटोळं करून नका घेऊ. यांच्यामुळं आपलं काही राहत नाही. आपले लेकरं आपल्याला जमवावं लागतात, आपले लेकरं आपल्याला शिकवावं लागतात आणि मोठेही करावं लागते. यांच्या स्वार्थापायी आपल्या पोरांचं वाटोळं व्हायला लागलं. कालचा पाठीमागच्या 8 दिवसापूर्वीचा थोडा प्रसंग डोळ्यासमोर आणून बघा. अधिवेशन बोलवलं, त्या अधिवेशनात सगळ्यांनी मराठा समाजाच्या सगळ्या स्वैराच्या अंमलबजावण्याच्या बाजूने बोलायला पाहिजे होते. आमदार मंत्री एक जणही बोलला नाही. ज्या आमदाराला मंत्र्याला आपण मोठं केलं त्यातला एकही आपल्या लेकराच्या आरक्षणाच्या बाजूने बोलला आहे, कारण त्या आरक्षणात आपले लेकर मोठे होणार आहेत, त्या बाजूनं नाही बोलला. बोलले पण त्या बाजूनं सरकारच्या बाजूनं. ते म्हणले आमच्या नेत्याला आणि आमच्या पक्षाला बोलला. मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागितलं, तुम्ही 6 महिने झालं देत नाही. 6 महिन्यापासून तुम्ही आमच्या लोकांना येड्यात काढायला लागले. राज्यात एवढा मोठा समुदाय आमचा आहे की तो जर उभा नाही राहिला तर कोणाचं काहीच चालू शकत नाही. एवढा मोठा समुदाय तरी या मराठ्यांच्या लोकांना तुम्ही 6 महिन्यापासून येड्यात काढलं, मग बोलणार नाही तर काय करणार? माझ्या जागेवर तुम्ही या. तुम्हाला जर एखाद्या माणसानं